दोनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या काळजामध्ये जिवंतच राहतील. स्वराज्य निर्माण करावं म्हणून स्वराज्य निर्माण नाही झालं. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांनी जो संघर्ष केलाय त्याच्या पाठीमागची व्याप्ती जर बघितली तर या माणसानं काय केलं याचा विचार मनात आल्यावर मग मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट. खरं तर शिवाजी महाराजांनी राज्य उभा केलं पण स्वतःच्या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं. स्वतःच्या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझ, माझं राज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा माझं राज्य. आणि मग माझं आहे ना, मग मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मला थुंकलं पाहिजे, मला थुंबलं पाहिजे. ही उर्मीतल्या प्रत्येकात रुजवली, फुलवली, बहरवली आणि मग मातीसाठी लढायला, थुंकायला, मरायला माणसं सिद्ध झाली. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. नाहीतर बघा ना, तानाजीला बोलावलं आणि शिवाजी महाराजांनी तानाजीला सांगितलं, तानाजी एवढा कोंडाना घे, मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुझं बघतो. की विशाळगडावरनं निघणाऱ्या बाजी प्रभूंना सांगितलं, बाजी तेवढी खिंड लढवा, मग जिल्हा बँकेवर तुम्हाला घेतो. दिला काय महाराजांनी माणसांना? माणसं काम मरायला तयार झाली. महाराजांनी हे नाही सांगितलं की कोणी शिवाजी राजा सांगतोय म्हणून ये, हे माझं राज्य उभारत आहे म्हणून ये. शिवछत्रपतींनी स्पष्ट सांगितलं, हे तुझं राज्य आहे, तुला जर वाटत असेल तुझ्या राज्यासाठी काहीतरी करावं तर ये, तुला जर वाटत असेल तुझ्या पुरी बळी सुरक्षित राहाव्यात तर ये, तुला जर वाटत असेल तुझ्या पुरी बळींची आबरू राखावी तर ये, तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या आपल्या सुखात नंदाव्यात तर ये, तुला जर वाटत असेल तुझ्या डोळीवर सुखाचं छत्र उभारावं तर ये. कुणी शिवाजी राजा सांगतोय म्हणून नव्हे आणि स्वतःचं राज्य म्हणून माणसं या प्रवाहात सामील झाली. आणि मग बघता बघता तानाजी, बाजी, यशाची, कोंडाजी, कडतोजी अशी शौर्यशाली धुरंधरा मांद्याली स्वराज्यासाठी मरायला एका पायावर तयार झाली. खर तर शिवकाळ हा महाराष्ट्रातला पहिला काळ आहे जिथं माणसं जगण्यासाठी नाही, जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतायत. अहो महाराजांनी कुठली एखादी मोहीम काढावी, तानाजी सर दिशे पुढे यायचं, राजा म्या 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 जाणार, तसं बाजे म्हणायचं, ताना कुठं निघाला पुढं, आम्ही आहे ना बाजून, ती काय नाही राजा, एवढा वापला आपण जाणार राजा, आपण लागणार राजा, तसा खस्त्रीशी तानाजी यायचा, अ बाजी गावापासून नंबर लावून बसलो का, ही मोहीम आपली आपण जाणार राज, आपण लढणार. पहिला काळ आहे माणसं मरायला तयार आहेत. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे या स्वराज्याचं, सगळ्यात मोठं. नाहीतर स्वराज्याची संस्थापना तरी कशी झाली? शहाजी राजांच्या सांगण्यावरून महासाब जिजाऊ पुण्यात आल्या, उदो झालेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे, राया रावाना गाडवाचा नांगर होता सगळ्या पुण्यावरनं, सगळी भूमी उजाड करून टाकली, त्याच भूमीत एक पहार ओवलीये, तुटकी वाल फुटकी कवडकी अडकवलीये आणि सांगितलं इथल्या रहित्याला तिथं वस्ती करणं अशुभ, जो कुणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. आणि माणसाच्या भयानं परगंदा झाली. सह्याद्रीच्या निवेड दऱ्या पर्यंत गिरलं, कडका पर्यंत जो मुठी देऊन कशी बशी जगायला लागली, जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं असा त्यांच्या आयुष्याचा हट्टा असं झाला. अशा पुण्यात आल्यात मास आहेत, राज्य करायचं, जहागिरी चालवायची आहे, पण राज्य करावं कुणावर, जहागिरी चालवावी कुणावर, होतो कोणी तर दगडा थोंड्यांवर. अरे माणसं होती कुठं, माणसं दूर दऱ्या फरात परगंदा. मा साहेबांनी त्या परगंदा लोकांना घातली साथ, या या परत या गावा. आणि रैतेने विचारलं, कुणाच्या भरोशावर? आणि कडाडल्या जिजाऊ, तुमच्या शिवबाराजांच्या भरोशावर, या राजे समर्थ आहेत. पण त्याच वेळी रैतेनी बोट दाखवलं मातीच्या उरात रोल्या गेल्या पहारीकडं आणि विचारलं, कसं यावं, कसं यावं इथं, इथं आलो तर आमचा निर्वंश होईल. त्या सरशी मासात झाल्या पुढं मातीच्या उरातली ती पार उचकटली, दूर फिरकावून दिली, अंधश्रद्धेचं जोकर झुगारलं आणि कडाडल्या मासाहेब, मी राहीन इथं, उद्या माझा झाला निर्वंश तरी आपल्या एकुलत्या शिवबाला सोबत घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या. बघता बघता रैतेला विश्वास आला, अरे मासाहेब राहताय तिथं, आपण का नाही, रेत परतू लागली, घर गरबजू लागली, गावा कुजवजू लागली. पण रैते पुढे पुण्याचा प्रश्न पडला, गावात राहलो घरात राहलो पण खावं काय प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आपल्याकडं. आणि उठाली महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली, त्या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बिबारा दिली, खत दिली, बैल जोड्या दिल्या. बघता बघता शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडू लागली, शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं, पण त्याचवेळी काळचा कल्लळ उडाला. आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातली रानगव्यासारखी जनावर उभ्या पिकात थैदोस घालायची, सगळं पीक पायात लई तुडवायची, उभं रानस्त नाबूद करायची, डोळ्या देखत उभं पीक वाया जाताना दिसू लागलं. शेतकरी हवालदिल झाला, धावत धावत मासेबांकडे गेला, सांगता झाला, मासा पेरणी तर झाली, पिक तर आली, मोत्यासारख्या दाण्याची कणसाई लगडली, पण मासा जनावर उच्छाद मांडत्यात, उभ्या पिकात फायदोच घालत्यात, सगळं पीक नाशिवत्यात, काहीतरी करा मासा. मासाहेबांना पळून चुकलं, पिकं जगली तर शेतकरी जगेल, पिकं जगली पाहिजे
दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतन एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आसपासच्या गावा गावात दौडी दिली, जो कुणी पिकात उच्छात मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. आणि गावा गावात तरणीबाण जिगरबाज पोर बाहेर पडली, रातोरात पिकाभोवती पहारा करायला लागली. एखादं जनावर फुसफसताना दिसलं चित्त्याच्या चपळाईने झेप मारायला लागली, त्याच्या मुसक्या उडायला लागली, शेपटी तोडायला लागली आणि दाखवाला मायसाहेबांकडे घेऊन यायला लागली, सोन्याचं कड मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी, एक जनावरापासून पिकाचं रक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांद्याळी आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30-2 प्रहर होता, लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला. अचानक बाहेर 5-6 पोरांचा गलका ऐकू आला, तसा पहारे करीत धावत धावत पुढे झाला. 5-7 निबाण पोर एका पोराच्या खांद्यावर बलवट रानगव्याचं धूळ. पहारेकरने विचारलं काय र? तसं कर्णबाण पोरग म्हणाल मासाहेबांनी भेटायचं आहे. का र? मासाहेबांनी दौडील की नव, जो कुणी जनावराची शिकार करल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल, हे काय जनावर घेऊनच आलो नव? तसा पहारेकरी म्हणणार, पण सकाळी की मासाहेब झोपल्यात आता? नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बिगार जाणार नाही. अरे याला का फुडाल्या का? रातचं 1:30 सकाळी की मासाहेब झोपल्यात आता? नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बिगार जाणार नाही. पोरं ऐकायला तयार नाही तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं येत्या झाल्या. काय गडबड रे? तसा कर्णबाण पोरग सर दिवशी पुढे झालं. मासाहेब 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 तुम्ही दौडील की नव, जो कोणी जनावराची शिकार करत त्याला सोन्याचं कड दिलं जाईल, हे काय जनावर घेऊनच आलोय नव? मासाहेबांनी एकदा त्या पोराकडं एकदा त्या जनावराकडं बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या, अरे पण आम्ही दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल, ते अख्खं जनावर कशाला घेऊन आला? तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणालं, मासाहेब देहनातच नाही राहिलं बघा. आणि काय रे, सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कड दिलं नसतं? एवढं जसं ऐकलं तस त्या पोराच्या दोन्ही डोळ्यात गळगळ गळगळ पाणी उघडायला लागलं, त्याला हुंका फुटला. आलेला हुंका दाबून तो पोर मासाहेबांना म्हणाला, मासाहेब सोन्याचं कड मिळावं म्हणून नाही आलो, मासाहेब मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलो. मासाहेब मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना, धातीचं बळ येतं. त्या जनावराची शिकार केली आणि वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो. सोन्याचं कड नको मासा, तुमच्या कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवर पडू द्या. मासा पुढं झाल्या, त्याचे डोळे पुसले, त्याला विचारलं, नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणाल, ताना तानाजी मालुसरा उमराट गावसाची. आणि त्या दिवसापासून ताना जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली. खरतर ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात त्या समाजामध्ये नररत्न उगवतात, आणि ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात तिथं नररत्न कधी उगवत नसतात. स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही, स्वराज्य हे कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलंय. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे, सगळ्यात महत्वाची. नाहीतर बघा ना औरंगजेब कुणी साधा नाही बरं. आशिया अखंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाच, आणि आशिया अखंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे माझ्या शिवरायांचं. काबूल पासून कंदहार पर्यंत आणि गंगेपासून यमुनेपर्यंत त्याच्या राज्याचा विस्तार हा औरंगजेबाचं बलाढ्य साम्राज्य, तर अवघ्या 6.5 जिल्ह्यापुरतं पसरलेलं माझ्या शिवरायांचं स्वराज्य. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000 फौज म्हणजे 14,500 गुल्ले 50,000 एवढा औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य. तर माझ्या महाराजांचं सगळं सैन्य गोळा केलं तर भरेल कसोबसा अवघं 35,000. औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 350 कोटी रुपये आणि माझ्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा 1 कोटी रुपये. म्हणजे औरंगजेब मनबर आहे आणि स्वराज्य कनबर आहे. मग हा मनबर औरंगजेब हे कनबर स्वराज्य चिरडायला का टाकलाय? हयातीची 36 वर्ष घालवली त्यांनी, 36 वर्ष त्याला स्वराज्य उद्ध्वस्त करायचंय, स्वराज्य स्थलाभूत करायचंय, स्वराज्य संपवायचं आहे. आणि स्वराज्यच का? स्वराज्यच का? तिकडे इराणचा शापवास तसाच आहे, अफगाणिस्तान तसंच आहे, आदिलशाही तशीच आहे, निजामशाही तशीच आहे, कुतुबशाही तशीच आहे. ते घे ना, इराण घे, अफगाणिस्तान घे, आदिलशाही घे, निजामशाही घे, कुतुबशाही घे, स्वराज्यच का? औरंगजेबाने याचं उत्तर त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय. औरंगजेब लिहितो, इराणचं राज्य शाहबादचं आहे, अफगाणिस्तानचं राज्य दुर्राणीचं आहे,
नगरचं राज्य निजामशहाचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे, गोवळकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं आहे, पण महाराष्ट्रातलं स्वराज्य हे पुन्हा राजा सुलतान सम्राट वा बादशहाचं राज्य नाही, तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका येतो हा आहे, औरंगजेबानं स्वराज्याच्या यशस्वीतेचंच गणित मांडलं. हे रयतेचं राज्य आहे आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका येतो तो. आणि खरं आहे त्याच, त्या बुंदेलखंडाचा छत्रसाल बुंदेल आलाय महाराजांकडे. तो महाराजांना म्हणाला, महाराज आपण जसं महाराष्ट्रात स्वराज्य उभा केलं तसं आता आपण माझ्या बुंदेलखंडात यावं आणि मलाही राज्य उभा करून द्यावं. महाराज म्हटले, पहिला चालता हो, मी तुझ्याकडे यावं, तुला राज्य उभा करून द्यावं, मग तू राज्य करणार. अरे माझ्याकडे कोण आलं, मला कुणी मदत केली, या मातीत उगवलेल्या माणसांच्या बळावर राज्य मी उभा केलं. जे मी इथं केलं ना ते तू तिथं जाऊन कर. हा छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला. औरंगजेबाची भीती अनाठाई नाही हे खरंच आहे. हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचा तख्तही बचावणार नाही.